की पवारांवर टीका करून 50 वर्ष प्रत्येकाने आपापलं राजकारण जिवंत ठेवलं. म्हणजे 90 साली गोपीनाथ मुंडे जिवंत झाले ते पवारांवर टीका करून, आजही मुख्यमंत्री टीका करतायत ते पवारांवर करतात, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची नंतरची पिढी उद्धव ठाकरे टीका करतायत पवारांवर करतात. म्हणजे 50-60 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कोण? शरद पवार. त्यामुळे शरद पवार हेच महाराष्ट्राच्या राजकारणातले भीष्म आहेत हे आता सिद्ध होत आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काय त्यांनी टीका केली तर काय झालं? इतिहास काढायचा झाला तर 77 इतिहास आम्हालाही काढता येतो, मला तर काढताच येतो. बहुतेक तरुण पिढीला माहीत नसेल 77 काय झालं. इतिहासामध्ये जाऊन खपली काढायची नसते, त्या खपलीचा त्रास सगळ्यांनाच होतो. ते उजरता उल्लेख करू शकतात इतिहासाचे देखले द्यायचे झाले तर अनेक रक्तवाहिन्या भळाभळा वाहू लागतील. पवार साहेबांनी सांगितलेलं आहे पक्ष सोडून जाणार आणि आपला स्वाभिमान गुंतवून ठेवला आहे. सामनाच्या अग्रलेखातनं प्रश्न केला आहे की पवारसाहेब स्वाभिमान नक्की काय हा. आता ते जुने जाणते नेते नाही आहेत, नाही तर तो स्वाभिमान मनोहर जोशींना जास्त माहिती आहे, तो स्वाभिमान सुधीर जोशींना जास्ती माहिती आहे. म्हणजे आता काही सांगण्यात अर्थ नाही, पण इंदिरा गांधींना आणि मुरलीधरांना अधिक माहीत होता किंवा स्वाभिमानाच्या गोष्टी कोणी कधी कराव्यात ह्याला सुद्धा संदर्भ असतात. म्हणून मी म्हटलं की इतिहास फार खाजवायचा नसतो, त्या खपल्यावर निघाल्या तर वेदना सगळ्यांनाच होत्या.